वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. नागपुरात पेट्रोल पंपाच्या जवळ दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पेट्रोल भरण्यासाठी या दुचाकी आल्या होत्या. आलेल्या दोन दुचाकी क्षणार्धात पेटल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आलं, पण तरीसुद्धा ही आग पसरली नाही नियंत्रण मिळवल्यानं. पण ज्या दुचाकींना आग लागली होती त्या दुचाकी मात्र जळून खाक झाल्या. आपण पाहतो ही दृश्य. पेट्रोल पंपाच्या बाहेरची पेट्रोल भरण्यासाठी दोन दुचाकी आल्या होत्या. दोघेही मित्र होते आणि पेट्रोल भरायला सुरुवात करणार एवढ्यात या दुचाकींनी अचानकपणे पेट घेतला. आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार या दुचाकींची आग विझवण्यात यश आलं आहे, पण या दोनही दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलही तातडीनं पोहोचलं. काही स्थानिकांनी या दुचाकींवर माती आणि वाळू टाकून ही आग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. काही काळ या सगळ्या परिसरात धुराचे काळे लोटही उठले होते. सुदैवानं आग पेट्रोल पंप आणि इथे असलेल्या अन्य वाहनांना लागली नाही.